इलेक्ट्रिक पोल की मांग ऐसे जगह थी जहां बस्ती छोटी गली, पास पास घर, हमेशा अंधेरा रहता है, घनी झाड़ियां हो, ऐसे जगह हमेशा सांप और बिच्छू का खतरा रहता है। लेकिन ऐसे जगह महावितरण के इलेक्ट्रिक पोल नहीं है, लेकिन ऐसे जगह इलेक्ट्रिक पोल खड़ा कर सकते हैं। इसीलिए साधे पोल, छोटा सा फाउंडेशन तैयार कर, चार नट बोल्ट लगाकर महावितरण के पोल से 18 से 20 मीटर दूरी पर एक साथ सर्विस वायर से पोल खड़ा कर लाइट की व्यवस्था करने के लिए बुलाए गए थे। लेकिन यह पोल यहाँ जरूरत है वहाँ न लगाकर वडोदरा हाईवे रोड पर गांव के बाहर, जहाँ एक भी घर नहीं है, मांढल बाईपास रोड पर लगाए गए, बल्कि वहाँ पहले से ही बड़े लाइट लगे हैं। कुछ वार्ड में मुख्य चौक में पहले से ही महावितरण के बड़े पोल लगे हैं, उसी जगह पोल लगाए गए। जिस उद्देश्य से पोल मंगाए गए थे उसका उपयोग हुआ ही नहीं, जिस कारण गली मोहल्ले पहले की तरह अंधेरा बना हुआ है। इस मामले के संबंधित अधिकारियों पर कार्रवाई करने की मांग नागरिकों ने की है। अंदर दिसते पूरा इति अंदर एकदम अंदर म्हणजे इक 7 वाजले काही युसेज नाही लागत इकडे इन बिसेन मारला आता जनावर निंतच राहते इकडे पूरा खाता खुताची जागा इकडे लपल लपन आहे संध्याकाळी या ठिकाणी किती अंधार राहतो पूरा अंधार म्हणजे हे जसे आता एवढे घर आहेत इतके घर आहेत आणि अंधार रात्री तुम्ही इकडे येऊ शकता का नाही नाही रात्री घराच्या टॉर्च लावण्याची आहे लागते घराच्या बाहेर म्हणजे इथे येताना काय टॉर्च लावून यावं लागते मोबाईल का टॉर्च नाही तर आपल्याला साधा टॉर्च घेऊन जावं लागतं टॉर्च लावण्याची आहे रात्री घराच्या बाहेर नाही निघू शकत म्हणजे या ठिकाणी सर्व पूर्ण अंधार रात्रभर पूर्ण अंधार राहते आणि या ठिकाणी तुम्ही लोक घराच्या बाहेर नाही निघू शकत हा समजा तुमच्या घराच्या बाहेरचा लाईट लावला तर लाईट बंद केला की मग सर्व अंधारच अंधार अच्छा मुलांना काय त्रास आहे का मुलांना म्हणजे येणे आता एवढ्या गोटे आहे एखादा लहानसा मुलगा आला तर हे गोटे पडला तर याचे मस्त फुटिंग रायटिंग द्यायची वाले त्याच्या ह्याची लाईट लावून द्या तुम्ही आता इथे दोन कधी येत नाही पाहत नाही मग दिवाबत्ती कर घेता तुम्ही लोक मग इथे एक पोल द्या ना आम्हाला रोड नाही नाही कचरा काढी नाही नगर पंचायतचे लोक येत नाही बाया येत ते साफसफाई करायसाठी कधी गाडी येते ते रस्त्याने चालली जाते भांडे कुंडे घासते काय एक पोल दिला काही आहे का कोंबडी ने पकडलं का सरपाला बापरे घुमरे सांभाळलं म्हणलं त्याची पोल पाहिजे नाही म्हणत होते नाही म्हणते म्हणजे काय करणार म्हणते त्या पोला तिकडे काय गाडले एवढं पोल आहे म्हणजे डीपी एवढं डीपी तिकडे झाला पाहिजे येणं जाण्यासाठी मार्ग आहे ना म्हणलं थोईमध्ये असे अनेक एरिया आहेत आणि असे काही भाग आहेत की ज्या भागांमध्ये अत्यंत दाट लोकवस्ती झोपडपट्टीचा काही भाग आणि जुन्या वस्तीचा काही भाग ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकचे पोल त्यांच्या घरासमोर नाहीत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी रात्री सायंकाळी खूप अंधार असतो नगरपंचायतच्या कमिटीने पहिलेच्या कमिटीने अशा ठिकाणी बघून त्या ठिकाणी पोल घेण्याचा ठराव नगरपंचायतने केला त्यानुसार एका कंपनीला ते टेंडर देण्यात आलं ते टेंडर 28 लाख रुपयाचं टेंडर त्या ठिकाणी काढलं गेलं आणि त्या टेंडरचे दोन भाग करण्यात आले वार्ड क्रमांक 1 ते वार्ड क्रमांक 10 आणि वार्ड क्रमांक 11 ते वार्ड क्रमांक 17 असे दोन टेंडर काढले आणि ते दोन टेंडर 28 लाख रुपयाचे टेंडर काढले त्या 28 लाखाच्या टेंडरमध्ये फक्त 87 लाईट खरेदी करण्यात आले 87 पोल खरेदी करण्यात आले आणि ते पोलसुद्धा ज्या लोकांना खरी गरज होती जो ज्या ठिकाणी अंधार होता त्या ठिकाणी न लावता ते पोल भुगाव बडोदा अंबाडी रस्त्यावर हायवेवर 10 पोल लावण्यात आले गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये 7 पोल लावण्यात आले आणि काही मांढर रस्त्यावरसुद्धा काही ज्या ठिकाणी गरज नव्हती त्या ठिकाणी लावण्यात आले काही नगरसेवकांनी तर हद्द केली की त्यांनी हे पोल अशा ठिकाणी लावले ज्या ठिकाणी इलेक्ट्रिकचे पोल ऑलरेडी होते त्या इलेक्ट्रिकच्या पोलच्या बाजूला हे पोल लावून तिथे मोठा प्रकाश झाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी हे पोल लावले परंतु काही लोकांनी नगरपंचायतला अर्ज केले की आमच्या एरियामध्ये अंधार आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला पोल देण्यात आलं यावा अशा लोकांनासुद्धा ज्यांनी अर्ज केला त्या अर्जाचासुद्धा विचार केला गेला नाही हा अर्ज माझ्यापर्यंत एक आलेला आहे हा त्या नागरिकांनी अर्ज केलेला आहे की आम्हाला आमच्या भागामध्ये विंचू साप आणि फार काही प्राणी येतात आमच्याकडे आणि त्या ठिकाणी आम्ही अंधारात राहतो तर आम्हाला एक पोल देण्यात यावा पण त्या लोकांनासुद्धा पोल त्या ठिकाणी मिळाला नाही अर्ज करून समजा जर पोल मिळत नसेल
आणि नगरसेवक समजा आपली मनमानी करून त्यांना जिथे लावायचे त्या ठिकाणी जर समजा पोल लावत असेल तर या पैशाचा हा दुरुपयोग आहे आणि जनतेचा पैशाचा शेवटी हा दुरुपयोग आहे. ज्या लोकांना गरज होती त्या लोकांना मिळाले नाही. काही वार्डांमध्ये 14-14 पोल लागले, काही वार्डांमध्ये 6-7 पोल लागले, तर काही वार्डांमध्ये 2 पोल लागले. हे असंतुलन कशासाठी? जेव्हा 87 पोल आले त्या 87 पोलमध्ये प्रत्येक वार्डाला 5-6 पोल विभागून द्यायला पाहिजे होते. आणि ज्या ठिकाणी खरी गरज आहे, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिकचा पोल उभा नाही आणि अंधार खूप आहे, अशा गल्ल्यांमध्ये किंवा अशा दाट लोकवस्तीमध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये हे पोल उभारण्याची खरी गरज होती. परंतु अशा पद्धतीचं झालं नाही आणि या ठिकाणी काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून काही लोकांनी, काही नगरसेवकांनी आणि काही कर्मचाऱ्यांनी यामध्ये संगनमत करून या पद्धतीने हे पोल उभे केले आणि याचा हिशोबसुद्धा लोकांना मिळाला नाही. किती रुपयाचे पोल खरेदी केले गेले हे सुद्धा लोकांना माहीत नाही आणि एवढ्या मोठ्या फार मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे याचीसुद्धा चौकशी मी मागणी केलेली आहे आणि कलेक्टर साहेबांना आणि राज्य सरकारला याची मी आता मागणी केलेली आहे चौकशीची आणि लवकरच चौकशी करावी अशी मी त्यांना विनंती करणार. अशा प्रकारे कुही नगर पंचायतमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आढळून येत आहे आणि याची नेमकी चौकशी व्हावी अशी जनसामान्यांची व विनोदभाऊ हरडे यांची मागणी आहे. इन बी सेम न्यूज कुही तालुका, प्रतिनिधी कॅमेरामन सुनील हरडे, कुही.